लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ध्रुवनगर हनुमाननगर परिसरात जलवाहिनीची गळती 13 तास सुरू असलेल्या दुरुस्ती कामानंतर अखेर सोमवारी रात्री 8 वाजता थांबली। या ठिकाणी दुरुस्तीनंतर सर्व प्रकारच्या प्रेशरच्या टेस्ट घेतल्यानंतर रात्री त्वरित पाणी सोडण्यात आले, यामुळे तब्बल 13 तासानंतर गंगापूर रोड परिसरात पाणी पुरवठा झाला। परिसरातील जलकुंभ भरण्यास वेळ लागल्यानं मंगळवारी सकाळी गंगापूर रोड, आनंदवली, गणेशनगर, सद्गुरुनगर, पाईपलाईन रोड, ध्रुवनगर, काळेनगर परिसरात कमी दाबाने पाणी आले। मात्र दुपारी पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा सुरू झाल्यानं सायंकाळी सातपूर आणि गंगापूर नाशिक परिसरात पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र पाटील यांनी दिली आहे। सोमवारी पहाटे 5 वाजता शिवाजीनगरातील 500 मीटर व्यासाचा सिमेंटचा पाईप फुटून 1.5 लाख लिटर पाणी वाया गेले। या पाईपद्वारे संपूर्ण गंगापूर रोड, महात्मा नगर, कृषीनगर, कॉलेज रोड, ध्रुवनगर परिसर आणि सातपूरच्या काही भागाचा पाणीपुरवठा हा विस्कळीत झालेला होता। यानंतर सोमवारी पहाटे या पाईपनं होणारा पाणीपुरवठा बंद करून 5:30 वाजता या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। हे काम सोमवारी रात्री 8 वाजता पूर्ण झालं, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।